नाही, आज नियोजनांची बैठक आहे. आज आम्ही पश्चिम विदर्भातल्या सर्व पाचही जिल्ह्याच्या नेते पदाधिकाऱ्यांना बोलवलं आहे आणि जवळपास ही यात्रा 10 दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये यात्रा फिरणार आहे आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते, मी स्वतः लोकांपर्यंत जाऊन या काँग्रेस आणि काँग्रेसची उपलब्धी, काँग्रेस सरकारमधील उपलब्धी आणि आत्ताच्या भारतीय जनता पक्षाचं त्रिकुरांचं सरकार जे चाललं आहे राज्यात आणि जे काही हुकुमशाहीचं सरकार केंद्रात चाललेलं आहे, ही सर्व भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं, जनतेला ज्या झळा पोहोचल्या आहेत महागाईच्या, बेरोजगारीच्या, याची तीव्रता जी आहे ती लोकांना फार त्रास देते, ती लोकांना ग्रासली आहे आणि अशा स्थितीमध्ये लोकांमध्ये जाणं, यात्रेच्या माध्यमातून जाणं, जे गांधी महात्मा गांधींच्या विरुद्ध बोलणारी जे काही प्रवृत्ती आहे ती, महात्मा गांधींनी केलेलं योगदान, नेहरूंचं योगदान आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीला लोकांच्या पुढे नेणं हा उद्देश आहे आणि पक्ष मजबूत तर करणं, येणाऱ्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना सामोरं जायचं आहे, तर या यात्रेचा नक्की त्याच्यासाठी उपयोग होईल आणि सरकार हे ट्रिपल इंजिनचं सरकार जे आहे या जनतेच्या बोकांडीवर बसलेलं आहे, त्या सरकारला या राज्यातून हाकलणं हा आमचा उद्देश आहे. हो, त्यांच्या यात्रेमध्ये घरघर लागली आहे, घर चलो अभियान नाही आहे, ते घरघर लागल्याचं अभिनयन आहे. आता ते घरघर शेवटची असते, घरघर कधी लागते की अंतिम टप्प्यामध्ये अंतिम समयी घरघर लागते, ती घरघर दिसली ना लोकांच्या उपस्थितीवरून. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं आहे ज्यावेळेस चंद्रयान 3 लॉन्चिंग सुरू होतं, लँड झाल्याबरोबर किती लोकं बघत होते आणि देशाचे मशीन आल्याबरोबर किती लोकं आऊट झालेत, हे लोकांनी पाहिलं आहे. बावनकुळे जे आहे ते मुख्य बाजारपेठेमध्ये फिरत आहेत, पण अनेकांचं म्हणणं की त्यांनी ग्रामीण भागामध्ये जावं, ग्रामीण भागामधल्या लोकांचा कल असं आहे. बाजार मानणाऱ्यांना बाजारपेठ महत्त्वाची आहे, जनतेना, जनतेमध्ये जाणाऱ्यांना, जनतेमध्ये जनतेची सेवा करणाऱ्यांना जनता महत्त्वाची आहे. तर त्यांना काय महत्त्वाचं आहे ते त्या बावनकुळे उत्तर देतील, पण त्यांनी बाजारात फिरावं की बाजार मांडावा की बाजार वसुलावा हा त्यांचा प्रश्न आहे. आपण कुठे फिरण्याला प्राधान्य देणार आहात? आम्ही अख्खा जिल्ह्यात फिरण्याला प्राधान्य देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.